विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो नमस्कार. मी गणबंधू. नाव वी शॅल स्टडी हाऊ टू सिलेक्ट स्टॅटिस्टिकल टेक्निक्स फॉर रिसर्च डिझाईन. ऑलवेज इट्स अ बिग प्रॉब्लेम फॉर द रिसर्च स्टुडंट्स विच स्टॅटिस्टिकल टेक्निक शुड बी यूज्ड. रिमेंबर ऑलवेज द type of statistical technique to be used depends upon the research design that you have used and the nature of the data that you have collected. In many cases you will find that the people are doing survey research, and in survey research individual questions are asked. For individual questions, the reactions given, they are in frequency counts. When they are in frequency counts, this type of data are called discrete data. बरेचसे लोक सर्व्हे प्रकारचा अभ्यास करतात, आणि या सर्व्हे डेटा सर्व्हे रिसर्चमध्ये जो प्रदत्त तुम्ही गोळा करता, या प्रदत्ताचं स्वरूप जे आहे ते खंडित स्वरूपाचं असतं. मी तुम्हाला लोकांना सांगितलं खंडित आणि कंटिन्युअस यामधला फरक सांगितला. तर अशा वेळेस आपल्याला पॅरामेट्रिक स्टॅटिस्टिक्स म्हणजे मीन आणि स्टँडर्ड डेव्हिएशन काढता येत नाही. इथे आपल्याला मीन आणि स्टँडर्ड डेव्हिएशन काढता येत नाही. मग अशा वेळेस काय काढायचं असतं? अशा वेळेस आपण काढतो मीडियन, MEDIAN. अशा वेळेस मीडियन काढायचं आणि क्वार्टाईल डेव्हिएशन काढायचं असतं, क्यू, कॅपिटल क्यू. हिअर यू हॅव टू कॉम्प्युट मीडियन अँड क्यू. इफ यू वॉन्ट टू स्टडी वेदर द ग्रुप्स डिफर सिग्निफिकंटली ऑर नॉट अँड द नेचर ऑफ डेटा इज स्क्यूड, then also you cannot compute parametric statistical technique. Here again you have to go for non-parametric statistical techniques such as chi-square, C-H-I chi, S-Q-U-A-R-E, chi-square. Okay. Third, Suppose there are two independent groups. Nature of data is continuous. आता खंडित नाही सांगत, continuous. Nature of data is continuous. But the distribution is not normal. You cannot use t-test. इथे आपल्याला t-test वापरता येत नाही. Then you have to use MANN, MANN dash, Whitney, Whitney, MANN Whitney, capital U. U test, MANN Whitney U test. हे परीक्षण टी परीक्षणासारखेच असते. And by this you can find out whether the groups differ significantly from each other or not. Okay, so hereafter प्लीज डोंट मेक एनी एरर. काय करायचं? नंबर एक, तुम्ही गोळ्या केलेल्या प्रदत्ताचं स्वरूप ठरवा. नंबर दोन, प्रदत्ताचं वितरण नॉर्मल आहे की स्क्यूड आहे. तुम्हाला शिकवलं पॉझिटिव्ह स्क्यूड आणि निगेटिव्ह स्क्यूड, हे दोन्ही शिकवलेत मी. नॉर्मल आहे की स्क्यूड आहे
हे निर्धारित करा अँड देन डिसाईड विच स्टॅटिस्टिकल टेक्निक शुड बी यूज्ड. ओके, नेक्स्ट. सपोज देर आर ओनली टू ग्रुप्स, सपोज देर आर ओनली टू ग्रुप्स. नेचर ऑफ डेटा इज कंटिन्युअस, प्रदत्ताचे स्वरूप निरंतर आहे. अँड यू वॉन्ट टू फाइंड आउट वेदर द डिफरन्स इज सिग्निफिकंट ऑर नॉट. नंबर वन, फर्स्ट कॉम्प्यूट मीन अँड स्टँडर्ड डेविएशन. फर्स्ट कॉम्प्यूट मीन अँड स्टँडर्ड डेविएशन. नंबर टू, कॉम्प्यूट टी टेस्ट फॉर अनकोरिलेटेड मीन्स. कॉम्प्यूट टी टेस्ट फॉर अनकोरिलेटेड मीन्स. समजलं? ओके, नेक्स्ट. सपोज देर आर टू कंडिशन्स. पहिल्यांदा दोन ग्रुप होते. ओके, नाऊ देर आर टू कंडिशन्स अँड देर इज सिंगल ग्रुप. देर आर टू कंडिशन्स अँड देर इज सिंगल ग्रुप. You have used a research design. You have used a research design called as pre-testing and post-testing. Called as pre-testing and post-testing. Number one, compute mean and standard deviation. नंबर टू, कॉम्प्यूट टी फॉर कोरिलेटेड मीन्स. पहिलं अनकोरिलेटेड होतं, आता हे कोरिलेटेड मीन्स. दोन्हींचे फॉर्म्युले वेगळे आहेत. ओके, नेक्स्ट कंडिशन, देर आर मोर दॅन टू ग्रुप्स. कुणीतरी संशोधन केलं ज्या ठिकाणी दोनपेक्षा अधिक समूह आहेत. देर आर मोर दॅन टू ग्रुप्स. किती असू द्या, तीन, चार, पाच, सहा, किती असू द्या, इट डझंट मेक एनी डिफरन्स. देर आर मोर दॅन टू ग्रुप्स. नेचर ऑफ डेटा इज कंटिन्युअस. नेचर ऑफ डेटा इज कंटिन्युअस. More or less normally distributed. More or less normally distributed. आता समजा या पाच समूहामध्ये आपल्याला फरक लक्षणीय आहे की नाही हे शोधायचं आहे. ओके, राईट डाऊन. टू सर्च वेदर द फाईव ग्रुप्स डिफर. टू सर्च whether the five groups differ significantly or not, use one-way analysis of variance. One-way analysis of variance. नंतरचा मुद्दा अंडरलाईन करून ठेवायचा. वन वे अनोवा कॅन बी यूज्ड. वन वे अनोवा कॅन बी यूज्ड इन बोथ द कंडिशन्स.
ए व्हेन सेल सी ई एल एल ए सी डबल एल नका लिहू व्हेन सेल फ्रिक्वेन्सी इज इक्वल एंड व्हेन सेल फ्रिक्वेन्सी इज अनइक्वल एंड व्हेन सेल फ्रिक्वेन्सी इज अनइक्वल ओके सी आई टॉक्ड अबाउट क्रॉस सेक्शनल रिसर्च एंड स्टैटिस्टिकल टेक्निक सिंपल टेक्निक्स आई हैव टोल्ड यू बट नाउ देर इज एन इंडिविजुअल ही इज इंटरेस्टेड इन कैरिंग आउट कोरिलेशनल स्टडी ओके ही डजंट वॉन्ट टू गो फॉर द क्रॉस सेक्शनल रिसर्च ही वॉन्ट टू कैरी आउट कोरिलेशनल रिसर्च इन फैक्ट देर आर एटलीस्ट 10 different types of correlation techniques. Rank difference is there, product moment is there, biserial is there, point biserial is there, phi coefficient is there, tetrachoric correlation is there, canonical correlation is there, etc., etc. Okay? But most commonly used are only two, which we have studied already. One was rank difference correlation and the other was product moment correlation. Okay. One important point write down. Product moment correlation can be used. Product moment correlation can be used for employing regression analysis. Product moment correlation can be used for employing regression analysis. But rank difference correlation cannot be used. Rank difference correlation cannot be used for regression analysis. म्हणजे या चुका करायच्या नाहीत ज्या आम्ही बघतो रिसर्च पेपरमध्ये पी एच डी थीसिसमध्ये अंडरलाईन करून ठेवा आहे ओके Now further write down, when sample size is small, namunyata akar kami hai, chote kami loka hai, when sample size is small and the distribution is not normal, and the distribution is not normal. Use rank difference correlation. Use rank difference correlation. यालाच आपण आर एच ओ रो म्हटलंय असं उलट पी केलं आपण ते ठीक आहे ओके नंबर टू व्हेन सॅम्पल साईज इज लार्ज When sample size is large, nature of data is continuous. And the two factors are linearly related, linearly. linearly linearly related linearly म्हणजे एका सरळ रेषेत y axis x axis सरळ रेषेत ओके linearly related compute product moment correlation compute product moment correlation Before that, you can compute mean and standard deviations. Okay? Bhag kiti techniques mi tumhala sangitle. For your research paper, these techniques are sufficient, but don't stop there. All right? You must appear or you must show that you are a research scholar. Agreed? So, further write down. Don't stop after computing correlation.
डोंट स्टॉप आफ्टर कॉम्प्युटिंग कोरिलेशन. फॉर ड्रॉइंग कंक्लूजन्स, फॉर ड्रॉइंग कंक्लूजन्स अप्लाय रिग्रेशन एनालिसिस. अप्लाय रिग्रेशन एनालिसिस. ओके, नाउ आई एम कमिंग टू अनदर मोस्ट इम्पॉर्टेंट पोर्शन. टी टेस्ट इज स्ट्रॉन्ग टेस्ट, प्रोडक्ट मोमेंट कोरिलेशन इज स्ट्रॉन्ग, एंड द मोस्ट स्ट्रॉन्ग इज एनालिसिस ऑफ वरायन्स. वन वे पर्यंत तुम्हाला आलं आहे आपण आता, ठीक आहे. आता त्याच्याही पलीकडे जाऊया आपण, वन वेच्या पलीकडे. वी कॅन यूज टू वे, वी कॅन यूज थ्री वे, वी कॅन यूज फोर वे, वी कॅन यूज एनी वे ॲनालिसिस, जस्ट इमॅजिन. ओके, सपोज देर आर टू इंडिपेंडंट व्हेरिएबल, देन वी शॅल यूज टू वे ॲनालिसिस. सपोज देर आर थ्री इंडिपेंडंट व्हेरिएबल्स, वी कॅन यूज थ्री वे अनोवा. इफ देर आर फोर इंडिपेंडंट ॲनालिसिस, वी कॅन यूज फोर वे अनोवा. से फॉर एक्झाम्पल, आय वॉन्ट टू स्टडी द इफेक्ट ऑफ सोशो इकॉनॉमिक स्टेटस, इंटेलिजन्स, चाइल्ड रियरिंग प्रैक्टिसेस एंड पेरेंटल एजुकेशन ऑन देयर स्कोलेस्टिक अचीवमेंट. फोर इंडिपेंडेंट वेरिएबल आई हैव टेकन एंड वन डिपेंडेंट वेरिएबल आई हैव टेकन. हियर आई कैन यूज फोर वे अनोवा, वेरी स्ट्रांग. इफ आई यूज ओनली थ्री, आई कैन यूज थ्री वे अनोवा. इफ आई यूज ओनली टू इंडिपेंडेंट वेरिएबल, आई कैन यूज टू वे अनोवा. ओके, write down. The best part of analysis of variance is that, the best part of analysis of variance is that, along with main effect, along with main effect, we can study interaction effects also. We can study interaction effect also. In other techniques, such facility is not available. In other techniques, such facility is not available. Okay. नेक्स्ट पॉइंट, व्हेन रँडमाइज ग्रुप डिझाईन इज यूज्ड. आपण शिकलो आहोत हे, रँडमाइज ग्रुप डिझाईन शिकलो आहोत. व्हेन रँडमाइज ग्रुप डिझाईन इज यूज्ड अँड देर आर ओनली टू ग्रुप्स, अँड देर आर ओनली टू ग्रुप्स, यूज टी टेस्ट. Use t-test. However, when factorial design is used, when factorial design is used, then it is always better to use analysis of variance. It is always better to use analysis of variance. Okay, now how to interpret that? That we shall go in detail in the last chapter. But here you must understand number one, point number one. Search whether the difference in the means is large or not. Pahila kaam, search whether the difference in the means is large or not. Number two, is the internal consistency better? Is the internal consistency better? तुम्हाला कुठला फॉर्म्युला सांगितला याकरता?
standard deviation multiplied by 3, okay. And if the answer is less than mean, internal consistency is better. If it is more than mean, it is not good, all right. म्हणजे काही गरज नाही सोफिस्टिकेटेड टेक्निक वापरायची, जस्ट ठोकताळे आपल्याले सहज जमतात, ऑल राईट, ओके. सो फर्स्ट यू विल इंटरप्रीट मीन अँड स्टँडर्ड डेव्हिएशन ऑन टू पॉइंट्स, डिफरन्स इन द मीन्स अँड इंटरनल कन्सिस्टन्सी. चार पाच ओळी यावर लिहायची आहे, ॲग्रीड. इफ टी टेस्ट ऑर टी व्हॅल्यू इज सिग्निफिकंट, राईट डाऊन नाऊ. इफ टी व्हॅल्यू इज सिग्निफिकंट, then write. The computed t value is dash. The computed t value is dash. म्हणजे जेवढं येईल तेवढं, agreed. For dash df, छोटा d छोटा f, for dash df it is significant at point, इट इज सिग्निफिकंट ॲट पॉइंट, कोणतंही लिहा, पॉईंट 01 लिहा किंवा पॉईंट 05 लिहा, इट डझंट मेक एनी डिफरन्स लेव्हल, ओके. इट इंडिकेट्स दॅट द डिफरन्स इन द मीन्स ऑकर्ड बिकॉज ऑफ द differences in the two groups, occurred because of the differences in the two groups studied in present investigation. It cannot be attributed, it cannot be attributed, a double t r I b u t e d, it cannot be attributed to the factor of chance only, to the factor of chance only. And lastly, write down the interpretation of ANOVA, kasa karaycha, he pustakat dilele nasta, samajla, write down. Suppose main effect is gender, A is equal to gender liha, theek hai, A1 is equal to male, A2 is equal to female. Okay. Suppose socio-economic status is equal to B, high socio-economic status is equal to B1, low socio-economic status is equal to B2, okay. Main effect A is significant, come on, main effect A is significant. It means that males and females differ, males and females differ significantly from each other, males and females differ significantly from each other on XYZ dependent variable, on XYZ dependent variable, जो कधी असेल, इंटेलिजन्स असेल, स्कोलॅस्टिक अचीवमेंट असेल, काही घ्या, ऑन XYZ डिपेंडंट व्हेरिएबल, ओके. नाव आफ्टर रेफरिंग द मीन्स, मग मीनकडे पाहायचं. नाव आफ्टर रेफरिंग द मीन्स, इट इज ऑब्झर्व दॅट, इट इज ऑब्झर्व दॅट the females were superior to the males, the females were superior to the males,
ओके लिहा, सिंस मेन इफेक्ट ए इज सिग्निफिकंट, सिंस मेन इफेक्ट ए इज सिग्निफिकंट, आता पेरेंथेसिस उघडा, उघडलं लिहा कॅपिटल एफ, लिखो कोई चिंता नाही, कॅपिटल एफ इज इक्वल टू 10.40, मागे आणखी कुणीतरी 10.40 असं वाचलं होतं, पुन्हा वाचायचं नाही असं समजलं, डेसिमल नंतर प्रत्येक डिजिट वेगळा वाचायचा, एफ इज इक्वल टू 10.40 कॉमा छोटा डी छोटा एफ डी एफ डिग्रीज ऑफ फ्रीडम इज इक्वल टू 1 and 196 कॉमा छोटा पी लेस दॅन डावीकडे कोन ओके लेस दॅन 0.01 पॅरेंथेसिस क्लोज्ड द डिफरन्स हॅज नॉट ऑकर्ड बाय चान्स ओनली द डिफरन्स हॅज नॉट ऑकर्ड बाय चान्स ओनली पहा नुसते एका यावर तुम्ही एक पॅरेग्राफ लिहू शकता This is the greatness of analysis of variance. Second one, write down and then last we shall study interaction. Suppose main effect B is non-significant. Suppose main effect B is non-significant. Main effect B is non-significant. It represents socio-economic status, it represents socio-economic status varied at two levels, VARIED, varied at two levels. Full stop. Okay. Since it is non-significant, पॅरेंथेसिस उघडा एफ इज इक्वल टू 1.22 कॅपिटल एफ इज इक्वल टू 1.22 कॉमा डी एफ 1 and 196 कॉमा छोटा पी आता कोण उजवीकडे येईल लार्जर दॅन 0.05 पॅरेंथेसिस क्लोज इट कुड बी कन्क्लुडेड दॅट सोशो इकॉनॉमिक स्टेटस फेल्ड FAILED फेल्ड टू ब्रिंग आउट significant difference fail to bring out significant difference ani ata last point lihun gya sampla liha interaction a into b is significant पॅरेंथेसिस मध्ये लिहा एफ इज इक्वल टू 6.90 कॉमा डी एफ 1 and 196 पी लेस दॅन 0.01 इट मीन्स gender and socio economic status functioned in collaboration with each other
functioned in collaboration with each other. So, friends, I hope now you will be able to interpret your own results. If there is any question, any problem, please ask me. Come on. So, friends, thank you for listening me patiently.